तर सध्याची अतिशय चर्चेची बातमी म्हणजे औरंगजेब हा स्वराज्याचा शत्रू होता. त्याने हिंदूंच्या देवस्थानाची मंदिराची नासधूस केली. खरं म्हणजे अशा द्वेषदोहीत ज्याने स्वराज्याचा द्रोह केला अशा औरंगजेबाच्या कबरीवर ओवेसीने जे काही केलं त्याचा मी निषेध करतो, असं संतापजनक प्रतिक्रिया नगरविकास मंत्री व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. मंत्री शिंदे आज प्रगती कॉलेजच्या रौप्य महोत्सव निमित्त आयोजित वारकरी संप्रदायातील कीर्तनकारांचा सन्मान सोहळ्याला डोंबिवलीत आले होते. यावेळी त्यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांची कल्याणशील रोडला संत सावळाराम महाराज म्हात्रे यांचं नाव देण्याची मागणी होती, ती तातडीने पूर्ण करणार, तसंच याबाबतीच्या सर्व प्रक्रिया पूर्ण करणार असल्याचं सांगितलंय. ठाणे जिल्हा आग्रही शिक्षण प्रसारक मंडळ प्रगती कॉलेजच्या रौप्य महोत्सवानिमित्त वारकरी संप्रदायातील कीर्तनकारांचा सन्मान सोहळा डोंबिवली सावित्रीबाई फुले नाट्यगृहात आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला नगरविकास मंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे, त्याचबरोबर केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार गणपत गायकवाड, आमदार रवींद्र चव्हाण, आमदार राजू पाटील उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा स्तुत्य कार्यक्रम असल्याचे सांगितले. पुढे बोलताना मंत्री शिंदे यांनी ठाणे जिल्ह्यात उत्तम कीर्तनकार आहेत असेही म्हणाले. ओवीसींनी अकबरच्या ह्याच्यावर चादर टाकली, खरं म्हणजे औरंगजेब हा आपल्या स्वराज्याचा शत्रू होता आणि त्यांनी आपली हिंदूंची सगळी देवस्थानं त्याची नासधूस केलेली आहे. खरं म्हणजे अशा देशद्रोही स्वराज्याचा देशद्रोह म्हणजे ज्यांनी द्रोह केला अशा औरंगजेबाच्या काय ते कबरीवर ओवेसींनी जे काही केलेलं आहे त्याचा मी निषेध करतो.